महाराष्ट्रात गुंतवणूक करणारे प्रकल्प गुजरातला का गेले असा सवाल युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलाय. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात वेदांता फॉक्सकॉन 1.5 लाख कोटींची गुंतवणूक करणार होतं, त्यासाठी 90% MOU वर स्वाक्षऱ्याही झालेल्या होत्या. मात्र राज्य सरकारनं हे प्रकल्प गुजरातला नेऊ दिले. या प्रकल्पांमुळे 1 लाख तरुणांना रोजगार मिळाला असता, मात्र स्वतःला खोके आणि महाराष्ट्राला धोके अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतल्यानं राज्याचं नुकसान झालंय असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावलाय. तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तातडीनं पत्रकार परिषद घेऊन फॉलोअप घेण्यात कुठे कमी पडलो याबाबत शोध घेतला जाईल असं सांगितलंय. की आज जो धक्कादायक प्रकार झालेला आहे, जसं मी सांगितलं की मी त्या कंपनीला आणि त्या राज्याला शुभेच्छा देतो, त्यांनी चांगलं काम केलं, त्यांच्याकडे ती गेली. पण महाराष्ट्रात जी कंपनी येणार होती ती शेवटच्या मिनिटाला का इथून निघून गेली, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि ह्या जी काही परत अरेंजमेंट आहे, बेकायदेशीर असेल, घटनाबाह्य असेल, त्याच्यातले जे खरे मुख्यमंत्री असतील त्यांनी आम्हाला सांगावं की नक्की ही इन्व्हेस्टमेंट, ही गुंतवणूक आपल्या राज्यातून का निघून गेली. मला वाटतं हा त्यांचा कमी अभ्यासाचं ते सगळीकडे दाखला देत आहेत. त्यांनी थोडं खात्यात बसले आणि माहिती घेतली तर त्यांना ते उत्तर मिळेल. महत्वाची गोष्ट आहे की वेदांता आणि त्याच्याबरोबर कोलॅबोरेशन असलेली कंपनी ही काय आजच महाराष्ट्रामध्ये येत नव्हती. त्याचा पाठपुरावा गेले 1.5 ते 1.5 वर्ष हा महाराष्ट्र शासनाकडनं होत होता. उद्योगमंत्री होऊन मला 15-20 दिवसच झालेले आहेत, नवीन मुख्यमंत्री होऊन 2 महिनेच झालेले आहेत. तर मला असं वाटतं की हा फॉलोअप जो चालू होता त्याच्यामध्ये आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर पूर्वीच्या इन्सेंटिव्ह स्कीमपेक्षा देखील मोठे इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय या कंपनीला घेतलेला होता. तरी देखील ती गुजरातला का गेली याच्यावर आम्ही नक्की माहिती घेऊ, त्याच्यानंतरच बोलणं योग्य ठरेल. परंतु ती कंपनी गेली याचा अर्थ आपल्याकडे कंपन्याच येत नाही, कंपनी येणार नाहीत अशातला भाग नाही. छत्रपतींचा विचार म्हणजे